बातमीपत्र विभाग आहे न्यूज 18 लोकमत, मुद्दा महाराष्ट्रामध्ये, थेट जाऊयात, संजय राऊत बोलतात। इंडिया के साथ नहीं, हम कहाँ है वहाँ। समाजवादी पार्टी हो, मायावती जी की पार्टी है, जगमोहन की पार्टी है, और भी चंद्रशेखर राव तेलंगाना के वहाँ, या अपने चंद्रबाबू नायडू है, तो ये तो वहाँ नहीं है। आज क्या उनका अलग मंच बना है? नहीं, पवार साहब अगर कोशिश कर रहे हैं एक बड़ा मंच बनाने की, तो मैं समझता हूँ ये उनकी फर्स्ट स्टेप है, ये उनका ये शुरुआत हो सकती है। पर त्यामध्ये मोदी विरोधी सगळे नाही आहेत। आपण मोदी विरोधी हा शब्द का वापरतो? भाजपा विरोधी आपण भाजपा विरोधी तरी हा शब्द का वापरतो? या देशामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये एक मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, आणि त्याची व्यवस्था जर एक मोठा नेता पवारांसारखा त्याची व्यवस्था तयारी करत असेल, तर त्याकडे आपण त्या दृष्टीनं पाहायला पाहिजे। भाजपा विरोधी, मोदी विरोधी हे शब्द चुकीचे आहेत। यूपीए एक्झिस्ट असताना पुन्हा नव्या विरोधी पक्ष, म्हणजे असं कोणी सांगितले का यूपीएच्या विरोधामध्ये काही कारण चाललं आहे? नाही, असं पवार साहेबही बोलले नाहीत, किंवा राष्ट्रमन जो काही त्याचे नेते बोलले नाहीत की यूपीएच्या विरुद्ध आहे किंवा मोदींच्या विरुद्ध आहे। प्रबळ विरोधी पक्ष या संदर्भात ही चर्चा असावी। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले फक्त प्रताप सरनाईकच नाही, 90% शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात। कोणत्या पक्षाचे आहेत बावनकुळे? मला माहीत नाही। भाजप? अच्छा, भाजपचे आहेत। अच्छा, ओके, मला माहीत नाही। तर पंढरपूर यात्रा को लेके कल गव्हर्नरने उठाया, ठीक आहे, सरकार देख लेगी, सरकार देख लेगी, चलिए। धन्यवाद। एकंदरीतच राजकारणावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया, अर्थात शरद पवार यांची, सध्या ते दिल्लीमध्ये आहेत, राष्ट्रमंचाची बैठक होती आहे आणि त्या संदर्भात संजय राऊत बोलत होते। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय। आजच्या दिवसाची महत्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातले सगळे अपडेट्स। कोल्हापुरात कारण आज मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन करण्यात येत आहे आणि मराठा आरक्षणाप्रश्नी आज रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीतून होतीये। राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून समरजित सिंह घाटगे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एका महिन्यासाठी आंदोलन, म्हणजे मूक आंदोलन स्थगित केलेलं असताना कोल्हापुरातच मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होतोय। राज्य सरकारनं कुठलीही मागणी मान्य न केल्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे। एकीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जे काही मूक आंदोलन सुरू होतं ते मात्र महिन्याभरासाठी स्थगित करण्यात आले, कारण बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत त्यामुळे। मात्र दुसरीकडे कोल्हापुरातील मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय, ते म्हणजे समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। दरम्यान समरजित सिंह घाटगे यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। मराठा आरक्षणाप्रश्नी आज रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतून होतीये। राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, असं ट्विट समरजित सिंह घाटगे यांचं। त्यामुळे मराठा आरक्षणासाठीच दोन वेगवेगळी आंदोलन आपल्याला दिसली आहेत। एकीकडे छत्रपती संभाजीराजेंचं मूक आंदोलन, त्याला मात्र एक महिन्याची स्थगिती देण्यात आलेली आहे, कारण सरकारनं बहुतांश मागण्या मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र दुसरीकडे त्याचवेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतच कोल्हापुरातच दुसऱ्या एका आंदोलनाची सुरुवात, ते म्हणजे आजचं चक्का जाम आंदोलन। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय एकंदरीतच माहिती?